बताऊंगा। मराठा समाजाच्या आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयात स्थगिती मिळाल्यानं महाराष्ट्रातील मराठा समाजात तीव्र आक्रोश आहे। त्यातच महाविकास आघाडी सरकारनं पोलीस भरतीची घोषणा करून मराठा समाजाच्या जखमेवर मीठ चोळण्याचं काम केलंय। त्यामुळे मराठा समाजात सरकार विरोधात तीव्र असंतोष पसरला असून पनवेलमधील तहसील कार्यालयासमोर मराठा मोर्चाचे जिल्हा समन्वयक विनोद साबळे यांच्या नेतृत्वाखाली शुक्रवारी धरणे आंदोलन करण्यात आलं। मराठा आरक्षणासंदर्भात राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी रायगड जिल्ह्यातील प्रत्येक तहसील कार्यालयासमोर मराठा क्रांती मोर्चाच्या वतीनं शुक्रवारी धरणे आंदोलन करण्यात आलं। काही दिवसांपूर्वी मुंबईमध्ये ज्याप्रमाणे एकाच दिवशी 20 ठिकाणी धरणे आंदोलन करण्यात आलं, त्याचप्रमाणे पनवेलमधील तहसील कार्यालयासमोर शुक्रवारी धरणे आंदोलन करण्यात आलं। यावेळी मराठा क्रांती मोर्चा रायगड आणि सकल मराठा समाज रायगड यांच्या वतीनं नायब तहसीलदार राहुल सूर्यवंशी यांना निवेदन देण्यात आलं। या आंदोलनात प्रकाश खैरे, समीर कदम यांच्यासह मराठा क्रांती मोर्चा आणि सकल मराठा समाजाचे अनेक पदाधिकारी आणि मराठा बांधव सहभागी झाले होते। यावेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये याकरता मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता। या आंदोलनासंदर्भात विनोद साबळे यांनी अधिक माहिती दिली आहे। सुप्रीम कोर्टाच्या इतिहासात पाहिलं की ज्या ज्या वेळेस एका बेंचकडून ज्या वरिष्ठ बेंचकडे कुठलाही प्रकरण जातो तोपर्यंत कुठली स्थगिती दिली जात नाही, परंतु मराठ्यांच्याच बाबतीमध्ये असं का घडलं हा संशोधनाचा विषय आहे। कारण स्थगिती देऊन वरच्या घटनापीठाकडे गेले, त्यामुळे मराठा समाजामध्ये संपूर्ण असंतोष आहे। आज 2 वर्षांमध्ये मराठा आरक्षण मिळालं असताना काही आमच्या विद्यार्थ्यांना, म्हणजे 2019 विचार केला तर MPSC विद्यार्थी 427 विद्यार्थी आमचे अधिकारी झालेले, म्हणजे असा रिझल्ट मिळाल्याच्या नंतर आता कुठेतरी पुन्हा समाजात अन्याय होते। आणि मुख्यमंत्री ज्या वेळेस सुप्रीम कोर्टात निर्णय आला तेव्हा आम्हाला आश्वासन दिलं की आम्ही मराठा समाजात अन्याय होऊन देणार नाही, परंतु त्यांच्या वृत्तीमध्ये आणि कृतीमध्ये फरक आहे। कारण मंत्रिमंडळाच्या वेळेस मीटिंग झाली आणि त्या मीटिंगमध्ये त्यांनी असा निर्णय घेतला की पोलीस भरती करू, म्हणजे एवढ्या वर्ष पोलीस भरती थांबली होती, मराठा आरक्षण स्थगिती मिळण्याची वाट बघत होतात का? म्हणजे मराठा समाजाच्या जखमेवरती मीठ चोळण्याचं काम या राज्य सरकारने केलं आहे आणि त्याच्या निषेधार्थ आज संपूर्ण महाराष्ट्र उतरलेला आहे। आमची मागणी आहे की या राज्य सरकारने पहिल्यांदा नोकर भरती बंद करावी। पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार TV News सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट।